बाई 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 डोला पुसते हो आई नाना म्हणजे आपल्या सर्वांना घरातल्यांना कोण पण असू दे शिवढेत पोरगी असो कोण असो भाव असो मामा असो काका असो दे यांना वाईट नाही वाटलं पाहिजे तर खूप जण मला कमेंट करतात कोणाच्या भावना दुखवलेल्या नाहीये त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण खूप गंभीर आहे विषय गंभीर आहे म्हणून तुमचा भाऊ खंबीर आहे तर चला आजचा विषय आपण आपल्या फॅमिलीपासून चालू करू कारण आपला फॅमिली चॅनल आहे तुम्ही आपल्या फॅमिलीचा एक हिस्सा आहात म्हणून आपण आपल्या फॅमिलीबरोबर आपण गप्पा गोष्टी करत असतो तर फॅमिली आमची बसले बाल्कनीमध्ये तर आपण जाऊ बाल्कनीमध्ये आणि फॅमिलीबरोबर गप्पा गोष्टी करू आपण आणि कोणता विषय गंभीर आहे म्हणून तुमचा भाऊ खंबीर आहे ह्या गोष्टीवरती चर्चा करूया आपण बाहेर बाल्कनीमध्ये पप्पांची आई आहे म्हणजे आमची आजी अजून एक गोष्ट पप्पांची आई आम्ही खूप लहानपणापासून बोलतोय पप्पांची आई आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये असेच बोलतात सगळे पप्पांची आई तर मित्रांनो ह्याचं कारण असं आहे की आम्ही पप्पांच्या आईला पप्पांची आई का बोलतो कारण की आम्ही राहायचो महालक्ष्मीला आमचं छोटंसं घर होतं आता पण छोटंसंच आहे का एवढं मोठं घर नाही तर आमची पूर्ण फॅमिली होती म्हणजे पप्पांची आई आमची मामाची आई मामांची मुलगी आम्ही सगळे संगतीच होतो राहायला पूर्ण फॅमिली होती पप्पांचे भाऊ पप्पा पप्पांच्या म्हणजे आमची काकी आम्ही सगळे एकत्र फॅमिलीमध्ये राहायला होतो आणि जेव्हा आम्ही आवाज द्यायचो या आई किंवा आजी तर मामांची आई आणि पप्पांची आई कन्फ्यूज व्हायचं की कोणाला आवाज दिला म्हणून आमची आजीच बोलली की बाबा तू पप्पाची आई बोलायचं आणि तू मामाची आई बोलायचं म्हणजे आम्हाला कळेल की तू आवाज कोणाला देतोयस त्या ह्या हिशोबाने आम्हाला सवय लागल्या लहानपणापासून पप्पाची आई आणि मामाची आई असं बोलायला तर खूप जण मला कमेंट करतात आता पप्पांची आई असं नको बोलू थोडं वाईट वाटेल हे वाटत तर आम्हाला काही असं वाईट वाटत नाहीये आणि आम्हाला सगळं वाटत नाही कारण आम्ही लहानपणापासून पप्पांची आईला पप्पांची आईच बोलतो तुमच्याशी इंट्रो करताना आम्ही पप्पांची आई बोलतो पण आम्ही घरामध्ये असं हे पप्पाची आई असं नाही बोलत आई म्हणून आवाज देतो पप्पांच्या आईंना पण तर चला आपण चर्चा चालू करू बाल्कनीमध्ये जाऊन बघू कोण कोण बसलेत बाल्कनीमध्ये तर चला तोपर्यंत घ्या विश्रांती मी बाल्कनीमध्ये जातो तर मित्रांनो हे बघा सगळे इथे बसलेत सज्ज असं वाटतं हे लोक पिक्चर बघायला बसलेत आणि समोर फिल्म चालू आहे पण समोर फिल्म नाही तर आपले कपडे कारण की आपल्याला किती पण मोठी जागा दिली तरी आपल्याला शर्ट पॅन्ट परत बारमोडा सगळं सुकवायचं आहे बरमोडा बारमोडा एक्स वाय मी बारमोडा बोलतो बारामोडा प्रतिभाची भाषा बघा बोलतो बारामोडा मी बोलणार आहे तर मित्रांनो आपल्या घरी किती पण मोठी जागा असेल तरी पण आपल्याला कपडे सुकवायचे म्हणजे प्रदर्शनच असतोय बघा हे प्रदर्शन इथे आहे आमच्याकडे पहिल्यापासून कायदेशीर एकदम आणि ज्या इथे जे काय वस्तू म्हणजे जे काय वेगळे म्हणजे लहान बाळाचे कपडे होते ते काढलेत आम्ही कारण ते व्हिडिओमध्ये दिसतात कायदेशीर तर चला ठीक आहे आपण पॉईंटवरती येऊ आणि इथे लोक आज घेऊन बसलेत म्हणजे लोकांची केली आस आणि आपला झिजला मास तर अशा आशेवर बसलेत हे लोक तर तुम्ही लोक असे का बसलेत काय म्हणजे मुद्दा काय तुमचा आता माझा भाऊ स्ट्रॉंग संजोग याचे एक नवीन सॉन्ग येणार आहे त्यामुळे ते कोणी मनाला लावून घेऊ नये कोणी म्हणजे माझ्या पब्लिक साठी थोडी मी तो सॉन्ग बनवतो की त्यांच्या मनाला लागेल पब्लिक साठी बनव तू पण म्हणजे असं कोणत्या आपल्या घरच्यांना असं मनाला लागलं नाही पाहिजे की ते आमच्यासाठी बनवलंय पण तो एक सॉन्ग आहे आणि तो सर्वांसाठी बनवलाय त्यांनी ओके म्हणजे काय बोलतात आई तिला गाव मे ढिंडोरा म्हणजे काय झालं नाही आणि इथे ढिंडोरा पिटवायला चालू झाला काय बोलतात लवकर हरी बाबा मला मन येत नाही बाबा तर पप्पाची आई तुम्हाला बाबा आज आमची दिसतेस तर ती मन कुठली आहे की काय बोलतात त्याला म्हणजे समज आपलं काय काम नाही झालं तरी आपण ढिंडोरा पिटवतोय झालंय त्याला काय बोलतात ती आपोआ करतात आपोआ नाही ग आपोआ नाही ते असं आहे की मित्रांनो तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा की अजून काय झालं नाही आणि ढिंडोरा पिटवायला चालू ते फिरेरा फेरीमध्ये नाही काय अरे भाऊ भैया माल आया नाही और ढिंडोरा पिटवायला चालू आहे ना असंच काहीतरी होतं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मला पण नाही आठवत आहे आणि हे लोक इथे 10-20 सदीचे बसलेत अगं बाई 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 डोला पुसते हो आई काय झालं हो डोल्याला तुझ्या डोला बरा आहे ना बरा पक्का पक्का हा मग ठीक आहे तर मित्रांनो त्याला आईला विचारूया आपण आई तू काय बोलते सॉन्ग बद्दल आता काय बोलू बाबा आता सॉन्ग बनव बनव चांगलं आहे बनवशील तर पण तू प्रेमाने बोल लोकांना असं वाटेल तू त्यांना ओरडतेस अरे नाही बाबा नो माझा आवाजच तसा आहे आता पण डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून हळू बोल हो चालेल चालेल ऑपरेशन झालंय ना
दुसरं काय नाही बोलायचं आपल्याला. एक नवीन सॉन्ग येतोय तो पोरगा सॉन्ग तो पोरगा बनवणार आहे म्हणून आपल्या लोकांसाठी चांगलं आहे ते बघण्यासाठी. तुम्ही हसणार पण वाईट वाटून घेऊ नका हो असं. पण माझी पब्लिक का वाईट वाटून घेतील? मी त्यांच्यासाठी त्यांना वाईट वाटेल म्हणून सॉन्ग नाही बनवत आहे. नाही म्हणजे आपल्या सर्वांना घरातल्यांना कोण पण असू दे, एच्युड आहेत, पोरगी असो, कोण असो, भाव असो, मामा असो, काका असू दे, यांना वाईट नाही वाटलं पाहिजे. उद्या जावे पण जावयांना पण नाही वाईट वाटलं पाहिजे. तर मित्रांनो माझा एक सॉन्ग येतोय कायदेशीर एकदम, आणि त्या सॉन्ग मध्ये माझी जर्नी सांगितले आणि जर्नी मध्ये तुम्हाला कळेल. त्या आता तुम्हाला जर मी असंच सांगितलं तर तुम्ही पकून जाल, आणि जर चांगला एकदम कायदेशीर सॉन्ग जर ऐकवलं 5-1 मिनिटाचा तर तुम्ही एकदम उत्सुकतेने ऐकाल. तर काय बोलतो गट्टू भाऊ, आपला गट्टू भाऊ? आता सॉन्ग तर सगळेच ऐकतात पण हे संजय कुमार जो बनवत आहे तो सॉन्ग नाही तर रॅप आहे. रॅप? ओ माय गॉड, आम रॅप करेगा, आम रॅप करेगा, करेगा. अरे कपरे, बोल. ठीक आहे, आपल्या पब्लिक बरोबर. मग ठीक आहे. तर मित्रांनो आता आपला नवीन रॅप सॉन्ग येणार आहे कायदेशीर एकदम. तर त्या सॉन्गमध्ये कदाचित आपल्या माणसांना थोडा त्रास होईल ऐकून. त्रास म्हणजे जे घटना घडले तेच मी सांगणार आहे, काय दुसरं काय असं चढून बळून सांगणार नाही. आणि त्या सॉन्गमध्ये मेहनत असणार आहे आईची, प्रतिभा, मी, आपला वेदांत भाऊ, आपला गट्टू भाऊ आहे, सुजल भाऊ आहे, ह्या सगळ्यांची मेहनत. कशा पद्धतीने आपण वरती आलो, कशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवायला चालू केले, आणि कोणी कोणी जास्त सपोर्ट केला, कोणामुळे फेमस झालो, कोण अगोदर माझ्याबरोबर होता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला रॅपमध्ये कळणार आहे. आणि रॅप एकदम हे जे मी सांगतोय हे 0% सांगितलं आहे, पण जेव्हा रॅप बघाल तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळेल. आणि तुम्हाला असं वाटेल की अरे संजोग भाऊने काय कायदेशीर रॅप बनवला आहे रे. कारण सॉन्ग तर काय आपण बघतोच नेहमी नेहमी सॉन्ग नवीन नवीन येत असतात, पण रॅप मला थोडंसं जास्त आवडतं म्हणून मी त्यांना सांगितलं की भाई आपल्याला रॅप बनवायचं आहे. आणि थँक्यू व्हेरी मच. त्या माणसाचं नाव नाही घेणार, अजून रॅपची म्युझिक नाही आली आहे. जेव्हा म्युझिक येईल तर म्युझिक सकट नेक्स्ट व्लॉग तुम्ही नक्की बघा. प्रतिभाचा काय रोल आहे तुला माहिती आहे? प्रतिभाला पण काय माहिती नाही, ती बोलते काय सांगू मी. आता प्रतिभाचा काय रोल आहे काय नाही तर रॅपमध्ये तुम्ही नक्की बघाल, कारण प्रत्येकाचा एक एक रोल आहे. आई आहे त्याच्यामध्ये, गट्टू आहे, सुजल आहे, तुमचा भाऊ पण आहे, आणि आपला कोण राहिले, वेदांत भाऊ. वेदांत भाऊ सरप्राईज मध्ये आहे, वेदांत भाऊला एवढ्या शो मध्ये नाही आणणार आहे. पण जेव्हा तुम्ही रॅप बघाल तेव्हा तुम्ही समोरून मला कमेंट कराल, मेसेज कराल की दादा ना आम्हाला पुढचा पार्ट 2 पाहिजे. तर सगळं सेटल आहे, फक्त सॉन्ग यायची देरी आहे, डेट लवकरच डिक्लेअर करणार आहे मी. गट्टू तुला काय वाटतंय आणि सॉन्गचं टायटल काय? अरे यार आता जर मी टायटल वगैरे सांगितलं तर मग तू व्हिडिओ काय बघणार माझा? कारण माझ्या टायटल मध्येच पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कळेल की संजोग भाऊने कसा व्हिडिओ कशा प्रकारे व्हिडिओ बनवलाय. तर गट्टूची पण लय उत्सुकता वाढली आहे, बोलते संजोग मामा थोडं तरी मला दोन चार लाईनी सांग. बोलत ना ना ही नाही नाही ना 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 बाबा जे तू काय बोलते, तुला कसं वाटतं आपला सॉन्ग येणार, तुला कसं वाटतं? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं मला. पण त्याच्यामध्ये मी टोमणे मारले तुला, मला टोमणे मारले, ज्याला ऐकायचं असं ना ऐकू दे, ना ऐकायचं ना ऐकू दे. ओ माय गॉड, पप्पाच्या याचं म्हणणं काय, ज्याला लागेल त्याला लागेल, ज्याला नाही लागणार त्याला नाही लागणार. म्हणजे ज्यांनी आपल्याला सगळंच का सांगू मी, तुम्ही आपला सॉन्ग बघा, रॅप सॉन्ग लवकरच येणार आहे नवीन प्रोडक्शन बरोबर. आणि प्रोडक्शन पण काय छोटा मोठा नाही आहे, प्रोडक्शन पण एकदम कायदेशीर आहे. जशी आपली प्रतिभा वहिनी आहे असंच पाहिजे. तर तुम्हाला खूप मज्जा येणार आहे सॉन्ग बघून, कोणाच्या भावना दुखवलेल्या नाही आहे त्याच्यामध्ये. संजोग भाऊची जर्नी सांगितलेली आहे कायदेशीर, आणि नक्की बघा संजोग भाऊची जर्नी. आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे म्हणून आई जरा शांत आहे, काय काय? हो बरोबर आहे. तू नुसतं हो बरोबर आहे करू नको, काहीतरी बोल. काय पण असं पब्लिकला तुझ्याशी बोलायचंय. हो मी बोलणार, पब्लिक बरोबर बोलणार, सर्वांबरोबर बोलणार. जेव्हा तो रेप येईल ना, पवन करे शोर, तस रेप नाही रॅप, बोल रॅप. हाँ अब सही पकडे है असं तू बोलून मला तर मार खिरवशील. संजो भाऊ रेप येईल, रेप येईल. मग काय होतं माझ्या आई सांगा, काय म्हणजे रेप म्हणजे आईला माहिती नव्हतं. तर रेप म्हणजे आई जे बलात्कारी लोक असतात त्यांना कायदेशीर सजा मिळते. आणि रॅप म्हणजे आपला सॉन्ग रॅप, रॅप तो जॉनी लिव्हरचा पिक्चर आहे ना, हम रॅप करेगा.
हम रेप करेगा। तो सगळे भीर होता भाई जॉनी लीवर कसा बोलतो रेप करेगा रेप करेगा, नंतर करता हम रेप करेगा आम्ही कांसू आम्ही कांसू तेरी भी चुप आणि मेरी भी चुप, अरे कांसू आम्ही कांसू मी तुम्हारा को तुम्हारा को मानतो अरे कांसू आणि काय देना तेरी भी चुप और मेरी भी चुप आम्ही कांसू आम्ही कांचो कांचो आमी कांचो आमी कांचो आई आई लव यू आई काय आमी कांचो मी तुम्हारा को तुम्हारा को मानतो अरे कांचो। तर मित्रांनो चला आपण वाट बघूया नवीन आपल्या रॅप सॉन्गची, आणि ह्याच महिन्यात येणाऱ्या जानेवारी मध्ये नवीन वर्षाच्या नवीन महिन्यामध्ये मला वाटतं लवकरच येईल, कारण की मला पण एवढी घाई आहे त्या सॉन्गची, फर्स्ट टाइम आपला रॅप सॉन्ग येतोय म्हणून तुमचा पण रॅप सॉन्ग आला तर तुम्हाला पण म्हणजे असंच वाटेल की अरे भाई कधी येतोय कधी येतोय, तसं मला तुम दो ना तुम दो ना हा हा तुम दो ना शू घागरा नू चोली हा 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 चोली चोली तुम दो ना तुम दो ना शू घागरा नू चोली हा हा घागरा चोली घागरा चोली आप दो ना आप दो ना अलिया लाज वगैरे ना। तर मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आणि पप्पा तिकडे बघा पप्पा जरा इथे अंधारामध्ये काय बसला इकडे या इकडे या इकडे या हा मग। तर मित्रांनो चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो। जय हिंद जय महाराष्ट्र।